मोह तालुक्यातील 73 गावांच्या गावठाणांची मोजणी ड्रोन यंत्रणेद्वारे होणार असल्याची माहिती उपअधीक्षक सुजाता माळी यांनी दिली आहे. मोहोळ तालुक्यातील 73 गावांच्या गावठाणांची मोजणी ड्रोन यंत्रणेद्वारे होणार असल्याची माहिती उपअधीक्षक सुजाता माळी यांनी दिली. ड्रोन यंत्राद्वारे होणारी मोजणी ही ग्रामविकास विभाग, जमाबंदी आयुक्त विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग डेहराडून यांच्यामार्फत करण्यात येत असून तालुक्यातील 73 गावांची गावठाण मोजणी होत आहे. ही मोजणी पूर्ण होण्यासाठी किमान 15 दिवस लागतील. तसंच मोहोळ भूमी अभिलेख कार्यालयातील 7 कर्मचाऱ्यांवर गावनिहाय जबाबदारी सोपवण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी दिली. योजनेअंतर्गत ड्रोनद्वारे सर्व गावठाणांची मोजणी करण्याचा प्रारंभ मोहोळ तालुक्यामध्ये खंडाळी या गावापासून करण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत जे गावठाणामधील सर्व प्रॉपर्टीज आहेत त्यांची मोजणी होणार आहे आणि त्याचा प्रॉपर्टी कार्ड तयार होणार आहे, ज्यामुळे त्या प्रॉपर्टीची आजची जी कंडिशन आहे, आज ती कोणाच्या नावावर आहे, त्या आधी कोणाच्या नावावर होती, जसं सातबारा आपला शेतीचा असतो तसं प्रॉपर्टी कार्ड आपलं या प्रत्येक प्रॉपर्टीचं तयार होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला कर आकारणी करणे, तसेच अतिक्रमणांचं निष्कासन करणे, अतिक्रमित प्रॉपर्टीज ठरवणे, या सर्व गोष्टी या अतिशय सोप्या होणार आहेत. सर्व गावठाणांची मोजणी ही स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनद्वारे करण्याचा माननीय शासनाने निर्धार केलेला आहे आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याप्रमाणे काम करीत आहोत. ड्रोन यंत्रणेद्वारे मोजणीमुळं गावठाणातील मिळकतीचा नकाशा आणि सनद तयार होऊन मिळकत पत्रिका, घराच्या बांधकामासाठी नकाशा उपलब्ध झाल्यानं कर्ज मिळवण्यासाठी आणि खरेदी विक्री व्यवहार सुलभ, तसंच होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे.